गांधींच्या भारत जोडो यात्रेनं काँग्रेसमधील मरगळ झटकल्याचं चित्र आहे। भारत जोडो यात्रेनं काँग्रेस पुन्हा एकदा रिचार्ज झालेली आणि त्यामुळेच आता काँग्रेसनं राज्यामध्ये रॅलींचा सपाटास लावण्याची तयारी केलेली आहे। तर दुसरीकडे विरोधकांची मात्र भारत जोडो यात्राच फेल झाल्याचा आरोप करायला सुरुवात केलेली आहे। भारत जोडोवरून नेमकं कसं राजकारण सुरू आहे जाणून घेऊयात आमच्या या रिपोर्टमधून। भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसच्या शिडात हवा। महाराष्ट्रात 6 रॅलीजची काँग्रेसची घोषणा। राहुल फ्लॉप गेल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील गर्दी पाहून महाराष्ट्रात गटातटात विखुरलेल्या काँग्रेसच्या शिडात हवा भरली आहे। 5 जिल्ह्यांमधून यात्रा गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आपलीच राजकीय हवा आहे असं काँग्रेस नेत्यांना वाटू लागलंय। त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह 6 मोठ्या सभा घेण्याची घोषणा काँग्रेसनं केली आहे। पुढच्या काळात सोनियाजी पण येणार आहेत, प्रियंकाजी पण येणार आहेत आणि वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आतापासून सांगतो शाही कमिशनर हेडमध्ये या यात्रा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या रॅलीज आम्ही पुन्हा घेणार आहोत। भारत जोडो यात्रेत चालून राहुल गांधींचं शारीरिक वजन कमी झालंय, शिवाय राजकीय वजन सुद्धा घटलंय असा टोला बाळासाहेबांच्या शिवसेनेनं लगावलाय। राहुल गांधीजी काय भारत जोडो यात्रा करतात महाराष्ट्रामध्ये ते फक्त स्वतःचा फिटनेस ठेवण्यासाठी करतायत, वजन कमी करण्यासाठी करतायत, पण ऑलरेडी त्यांचं राजकीय वजन कमी झालेलंच आहे। राहुल गांधी कन्याकुमारी पासून जी वक्तव्य करत सुटलेत त्या वक्तव्यांमुळे त्यांची यात्रा भारत जोडो नसून भारत तोडो असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले। राहुल गांधी यांची जी यात्रा आहे ती जर अशा पद्धतीत वक्तव्य करत ते पुढे चाललेली असती तरी भारत जोडो यात्रा नसून ती भारत तोडो यात्रा आहे असे माझी या संबंधामध्ये माझं मत आहे। महाराष्ट्रानं बाळासाहेब ठाकरेंपासून राज ठाकरेंच्या लाखांच्या सभा पाहिल्या। सभेला किंवा रॅलीला गर्दी झाली म्हणून मतं मिळत नसतात। भारत जोडोला जनाधार मिळाला असं काँग्रेस नेत्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम ठरेल असं अभ्यासकांना वाटतंय। बुलडाण्याहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।